प्रत्येक शाळेचा दर्जा हा त्या शिक्षकाच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतो. असंख्य शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी काम करत आहेत. गेवराई तालुक्यातल्या रोहितळ येथील जिल्हा परिषदेची शाळा ही नावारूपाला यावी म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून गेल्या 25 वर्षांपासून श्री हातमोडे भाऊसाहेब किसनराव एक आदर्श घडवण्याचं काम करतायत. लोकशाही पद्धतीनं राज्याचा कारभार कसा चालतो हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून त्यांनी शाळेतच मुलांच्या मंत्रिमंडळाची स्थापना केली. बालवयापासूनच मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून त्यांनी शाळेत एक बचत बँक स्थापन केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणं शोधून यावर त्यांनी संशोधन केलं. या संशोधनाचा अनेक शाळांना पटसंख्या वाढवण्यासाठी मोठा फायदा झालाय. लोकसहभागातून शाळेचं सुशोभीकरण, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन, विद्यार्थ्यांच्या अंगांमध्ये असलेले विविध क्रीडागुण ओळखून कबड्डी संघाची स्थापना केली आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धेत अनेक बक्षिसं मिळवली. फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ शाळा भरवणारे श्री भाऊसाहेब किसनराव हातमोडे खऱ्या अर्थाने आम्हाला आदर्श शिक्षक वाटतात. त्यांच्या याच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शारदा प्रतिष्ठान त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करत आहे. सर, आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.